पुणे येथील एस एम जोशी सभागृहामध्ये आहे। या ठिकाणी जादूटोणा विरोधी कायद्याचा जादूटोणा विरोधी कायदा उजळणी प्रशिक्षण कार्यशाळा आहे, त्याचं मार्गदर्शक आणि या जादूटोणा विरोधी कायद्याचे रत्नाकार आणि पी आय एम सी या समितीचे सहअध्यक्ष प्राध्यापक श्याम मानवत मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। जादूटोणा विरोधी कायदा हा 2013 सरकारने मान्यता दिलेली आहे, पण पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये पाहिजे त्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसत नाही, आपलं काय मत आहे? नाही, कोणताही कायदा झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या कायद्याची अंमलबजावणी होत असते त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं या कायद्याची अंमलबजावणी तर महाराष्ट्रात होतेच आहे। परंतु ज्या पद्धतीनं हा कायदा झाला तो कायदा झाला का? कारण या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या चळवळी आहेत, त्या चळवळीच्या माध्यमातून हा कायदा झाला। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अतिशय सक्रिय कार्यकर्त्यांचं एक मोठ्या संख्येनं असलेलं मोहोळ आहे आणि त्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीनं या कायद्याची उत्तम रामोडूक व्हायला पाहिजे होती, प्रचार आणि प्रसार व्हायला हवा होता, तो झाला नाही। कारण मधल्या काळामध्ये जे सरकार बदललं त्यांनी याला तेवढं महत्त्व दिलं नाही। आता जेव्हा पुन्हा आघाडी सरकार आलं तेव्हा पुन्हा त्यांनी यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली, पण मध्ये कोविड आल्यामुळे 2 वाया गेली। आता यावर्षी मोठ्या प्रभावीपणे हे काम करायचं सरकारने ठरवलेलं आहे, त्याकरता सरकारने 22 बजेटही सँक्शन केलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ही जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार प्रसार समिती आहे, त्या समितीच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणावर हे जनजागरणाचं काम आता सुरू झालेलं आहे। 2014-15 या कामाची जी सुरुवात झाली होती त्यामध्ये जे ट्रेंड बघते झालेले होते, आता मध्ये 7-8 कालावधी गेल्यामुळं स्वाभाविकच त्यांनी जे काही शिकलेलं होतं, जे ज्ञान आत्मसात केलं होतं, ते पुन्हा घासून पुसून जरा त्याला झळाळी आणण्यासाठी पुन्हा ती आठवण करण्यासाठी म्हणून हे उजळणी शिबिर 2 आयोजित केलेलं होतं। या शिबिरामध्ये आधी 5 शिबिरामध्ये जे महाराष्ट्रामध्ये 3 झाली होती त्यामध्ये जे सहभागी झालेले लोक होते त्यापैकी निवडक 93 वक्त्यांची निवड झाली, त्यांचं हे शिबिर होतं, जेणेकरून हे 93 वक्ते आता महाराष्ट्रामध्ये जे ठिकठिकाणी कार्यक्रम होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा होणार आहे, प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहेत, त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि लोकांचं, जनतेचं, सरकारी कर्मचाऱ्यांचं, पोलिसांचं या सगळ्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून होईल आणि जाहीर सभांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं जनजागरण होईल, त्यांचं प्रबोधन केलं जाईल आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे सगळे वक्ते कार्यक्रम करतील आणि त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणावर शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये या कायद्याविषयीची जागरूकता आणि त्यानिमित्तानं या विषयासंबंधी सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं असं सगळं काम चालणार आहे। आता एवढ्या वक्त्यांनी, कारण हा प्रोजेक्ट इतका मोठा आहे की जवळपास काही 1000 कार्यक्रम, साधारणतः 6000 कार्यक्रम वर्षभरामध्ये करायचे आहे, तर केवळ 80-85 लोक हे वर्षभरामध्ये एवढे मोठे कार्यक्रम करू शकणार नाही आहेत, म्हणून आणखी 2 5-5 कार्यशाळा आयोजित होणार आहेत। 1 जुलैमध्ये लोणावळ्याला आहे, त्यानंतर सप्टेंबरमध्ये अकोल्याला आहे। महाराष्ट्राच्या 2 पाडून 3 विभागीय जे आपले महसूल विभाग असतात त्यातले इकडचे 3 लोणावळ्याला येतील, तिकडचे 3 तिकडे अकोल्याला येतील आणि त्यातनं जवळपास 200 लोकांचं प्रशिक्षण होईल, मग ते 200 वक्तेसुद्धा हाती येतील आणि या पद्धतीनं हे प्रबोधन अतिशय मोठ्या प्रमाणात करण्यासाठी त्याला मदत होईल आणि म्हणून या पद्धतीच्या ह्या कार्यशाळा आयोजित होत आहेत। आता ही कार्यशाळा संपल्यानंतर सर, आणखी याच्या प्रबोधनमध्ये जे कार्यक्रम आहेत, ज्या जिल्हा लेवलचे कार्यक्रम, याची सुरुवात जिल्हा लेवलवर खुल्या मैदानामध्ये म्हणजे केव्हा होणार आहे? साधारण काय नियोजन आहे? आणखी ह्या पावसाळ्याचा एक भर ओसरला, कारण यातल्या मॅक्झिमम ज्या सभा होत असतात त्या जाहीररित्या ओपनमध्ये घ्याव्या लागतात, त्यामुळे जाहीर सभांची सुरुवात साधारणतः ऑक्टोबरपासून होईल, जिल्ह्यांमध्ये होईल। सुरुवातीला ज्या ठिकाणी मोठी नाट्यगृह आहेत कदाचित त्या ठिकाणापर्यंत त्याची सुरुवात होईल,
त्यानंतर तहसील कार्यक्रम जे आहेत 350 तहसीलमध्ये ते कार्यक्रम होतील जाहीर सभांचे. 10,000 लोकवस्तींपेक्षा अधिक लोकसंख्या असणारी जी गावं आहेत ती 180 गावं आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यामध्ये ते कार्यक्रम होतील. या पद्धतीचे एका बाजूने जाहीर सभांचे कार्यक्रम होत राहतील आणि दुसऱ्या बाजूने शाळा महाविद्यालयांमधले कार्यक्रम आता पुढच्या महिन्यापासून सुरू होतील. सरकारी कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहेत का? हां, सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहेत. सगळ्याच प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची योजना आखलेली आहे. त्यासोबतच पोलिसांचं प्रशिक्षण होणार आहे, पोलीस अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण होणार आहे आणि पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचंही प्रशिक्षण होणार आहे.